अरुणाचल प्रदेशातली राष्ट्रपती राजवट उठवण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस <स्षावाली> केंद्राची ही शिफारस राष्ट्रपतींनी मान्य न करण्याची काँग्रेसची विनंती <स्षावाली> देशातल्या रस्ते विकासासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची केंद्राची भूमिका नितीन गडकरी यांचं प्रतिपादन मेक इन इंडिया यशस्वीतेत वाहन उद्योगाची भूमिका सर्वाधिक महत्वाची केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांचं मत चलन बाजारात रुपयाच्या दरात गेल्या तीस महिन्यातला निशांक रुपया चोवीस पैशांनी घसरला तर शेअर बाजारातही घसरण सुरूच आणि बीड जिल्ह्यात चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्यात त्या मागणीसाठी शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन आता सविस्तर वृत्त अरुणाचल प्रदेशमधली राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे केली आहे नवी दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली यामध्ये या, या शिफारसीसह विविध निर्णय घेण्यात आले देशामध्ये सहा नव्या मार्गांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालय यांच्यात झालेल्या कराराला मंजुरी देण्यात आली तसंच नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल मंत्रिमंडळानं त्यांचं अभिनंदन केलं दरम्यान केंद्र सरकारनं अशी शिफारस केल्यास ही शिफारस मान्य करू नये अशी विनंती काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केली आहे अरुणाचल प्रदेश जैसे थे स्थिती ठेवावी आणि नव्या सरकारची स्थापना करण्याची परवानगी देऊ नये अशी काँग्रेसची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं यासंदर्भात एक निवेदन राष्ट्रपतींना दिलं अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट मागे घेऊन तिथं बंडखोर काँग्रेस आमदार कलिको पूल यांना नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याचा राज्यपाल जे पी राजखोवा यांचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे अशा प्रकारे कलिखो यांना मुख्यमंत्री बनवणं घटनाविरोधी असल्याचं काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी वार्ताहरांना सांगितलं कलिखो पूल यांनी काल आपल्यासोबत एकतीस आमदार नेऊन राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता या आमदारांमध्ये काँग्रेसचे एकोणीस भाजपाचे अकरा आणि दोन अपक्षांचा समावेश आहे देशातल्या रस्त्यांच्या विकासाकरता या क्षेत्रामध्ये अधिकाधिक खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं मेक इन इंडिया सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रस्ते क्षेत्राचं पुनरुज्जीवन आणि सक्षमीकरण या विषयावर मुंबईत आयोजित चर्चासत्रात ते आज बोलत होते या गुंतवणुकीसाठी आपल्याला क्षमता वृद्धी करावी लागेल आणि कंत्राटदार आणि गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करावा लागेल असं ते म्हणाले यापूर्वी कंत्राटदार आणि विकासकांना अनेक समस्या भेडसावत होत्या मात्र या समस्या सरकारनं बऱ्याच अंशी कमी केल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली सरकार बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या मॉडेलच्या विरोधात नाही मात्र याचं एकत्रित मॉडेल किफायतशीर आणि दर्जेदार आहे असं गडकरी यांनी सांगितलं इन इंडिया उपक्रमाला यशस्वी वाहन उद्योग क्षेत्राची भूमिका सर्वाधिक महत्वाची ठरणार असल्याचं मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत यांनी व्यक्त केलं आहे मेक इन इंडिया सप्ताहांतर्गत भारताला स्वयंचलित वाहन आणि सुट्या भागांची जागतिक बाजारपेठ बनवणं या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते आज बोलत होते क्षेत्रांमधील तंत्रज्ञान विकासाकरता आपण तंत्रज्ञान विकास निधीवर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं देशामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान इंजिन आणि वाहनांचे सुटे भाग यांची आतापर्यंत आयात होती मात्र या निधीमुळे हे चित्र बदललं जाईल असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला जगभरातले नामवंत वाहन उद्योजक भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असून सरकारनं त्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं आहे असं म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातल्या देवळगाव राजा इथं दक्षातलं सर्वात मोठं बियाणं केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या चौथ्या दिवशी काल अमेरिकेतल्या तीस नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली मोन्सान्टो या कंपनीकडून हे बियाणं केंद्र उभारलं जाणार आहे राज्यातल्या फलोत्पादनाला चालना देण्यासाठी आणि फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्याचा कृषी विभाग आणि पेप्सिको कंपनी यांच्या त्यावेळी सामंजस्य करार करण्यात आला या करारानुसार राज्यातल्या संत्री या फळांवर प्रक्रिया करून त्याचा रस बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे याचा फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत टॉम वायडा उपस्थित होते मेक इन इंडिया सप्ताहाच्या निमित्तानं एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं आयोजित एलिफंटा महोत्सवाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं काल उद्घाटन झालं भारताला कलेचा मोठा वारसा लाभला आहे या कलेचं जतन आणि संवर्धन व्हावं या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी स्वच्छ भारत अभियान सेलच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला स्वच्छता विषयक पुस्तकांचंही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं उद्योगमंत्री सुभाष देसाई सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले पर्यटन राज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार जयकुमार रावल मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह एमटीडीसीच व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते पंडित विश्वमोहन भट्ट यांचं वीणावादन कैलास खेर यांचं सुफी गायन आणि अशोक खांडे यांच्या मराठी बाणा या कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं चलन बाजारात आज सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात चोवीस पैशांची घसरण होऊन त्याचं मूल्य प्रति डॉलर अडुसष्ट रुपये बासष्ट झालं रुपयाचा हा तीस महिन्यातला निचांक आहे आयातदारांकडून डॉलरच्या मागणीत झालेली वाढ परकीय निधीचा देशाबाहेर वळलेला ओघ यामुळे प्रामुख्यानं रुपया घसरला तसंच शेअर बाजारातल्या घसरणीचा परिणामही रुपयावर झाला मुंबई शेअर बाजाराच्या बाजारा निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात दोनशे एकाहत्तर अंकांची घसरण होऊन तो बावीस हजार नऊशे एकवीस अंकांवर पोहोचला खरं तर बाजार उघडताच निर्देशांकात पन्नास अंकांची वाढ झाली होती मात्र आशियातल्या इतर बाजारातल्या पडझडीमुळे सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही अठ्ठ्याऐंशी अंकांची घसरण होऊन तो सहा हजार नऊशे एकसष्ट अंकांवर पोहोचला त्यानंतर दुपारच्या सत्रात निर्देशांक काहीसा सावरला बीड जिल्ह्यातल्या चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्या त्या मागणीसाठी शिवसेनेनं आज आष्टी नंदुरपाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर बैलगाडी आणून सरकारच्या आदेशाचा निषेध केला त्यामुळे बीड नगर रस्त्यावरची वाहतूक काही काळ दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आली रब्बी हंगामातल्या पिकांमुळे जनावरांना चारा उपलब्ध असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं महसूल विभागाला दिला होता त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत चारा छावण्या मे महिन्यापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनेच्या नेत्याला न्यायालयात हजर करताना पतियाळा हाऊस न्यायालयात पत्रकार विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा सर्वोच्च न्यायालयानं आज निषेध केला या प्रकरणाची सुनावणी करताना असे प्रकार पुन्हा होऊ नये त्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिले जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला आज पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे यावेळी न्यायालयात केवळ मर्यादित व्यक्तींनाच प्रवेश देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे केवळ पाच पत्रकार पाच वकील दोन विद्यार्थी दोन प्राध्यापक आणि तपास अधिकारी तसंच आरोपीचे केवळ दोन नातेवाईक के यांना न्यायालयात प्रवेश देण्यात यावा असं न्यायालयानं सांगितलं आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी एन डी जयप्रकाश यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे निर्देश दिले दरम्यान या विद्यापीठातल्या कथित देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणात विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला क्लीन चिट दिली नसल्याचं दिल्लीच्या पोलीस सा आयुक्तांनी सांगितलं आयुक्तांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली कन्हैया कुमार विरोधात या विरोधा प्रकरणी पुरेसे पुरावे असल्याचं सा आयुक्तांनी सांगितलं या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याच्या जाधवपूर विद्यापीठातही दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली केंद्रीय या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागवला आहे आठ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निकाल काल जाहीर झाले जाहीर झालेल्या निकालांमध्ये बारा जागांपैकी सात जागी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त कलि महाराष्ट्रामध्ये पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार अमित घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांचा पराभव करत शिवसेनेची जागा कायम राखली तर उत्तर प्रदेशात तीन जागी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षाला हादरा बसला समाजवादी पक्षाकडून मुझफ्फरनगरची जागा भाजपानं तर देवबंदची जागा काँग्रेसनं मिळवली केवळ बिकापूरची जागा समाजवादी पक्षाला टिकवता आली मध्य प्रदेशात मेहार तर कर्नाटकमध्ये हेब्बल देवदुर्ग या दोन ठिकाणी भाजपा उमेदवार विजयी झाले कर्नाटकमधल्या बिदरच्या जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी झाला तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीनं नारायणखेड विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला त्रिपुरामध्ये सत्ताधारी माकपानं अमरपूर मतदारसंघात भाजपाच्या आमदाराचा पराभव केला रालोआमधला घटक पक्ष असलेला शिरोमणी अकाली दलाचा उमेदवार पंजाबमध्ये खदूरसाहिब विधानसभा मतदारसंघात विजयी झाला रालोआचा सहकारी असलेल्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाच्या उमेदवारानं बिहारमधली हरलखी मतदारसंघाची जागा कायम राखली रालोआ उमेदवारांच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे देशभरातल्या जनतेनं विकासाच्या राजकारणाला पुन्हा एकदा दिलेला हा कौल असल्याचं सांगत त्यांनी ट्विटरवरून जनतेचे आभार मानले आहेत आघाडी सरकारनं केलेल्या विविध लोकोपयोगी योजना बंद करण्याचं काम युती सरकार करत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कलिल्हापूरमधिक कागल कागलपालिकेच्या घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं ते बोलत होते लोकांनी केलेली चूक दुरुस्त करण्याची ताकद लोकांमध्येच असते येत्या निवडणुकांमध्ये चूक दुरुस्त करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून द्या असं आवाहन पवार यांनी केलं विकास करताना पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेश पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती सिंचन योजनांसाठी राज्यात पाणीपट्टीचं समान धोरण ठेवलं तर दुष्काळी भागातल्या लोकांना पाणीपट्टी भरण्यात अडचण येणार नाही असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यात अंजनी इथं माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळी नारायण राणे अजित पवार सुनील तटकरे जयंत पाटील विश्वजित कदम उपस्थित होते कायम दुष्काळी भागातल्या ताकारी म्हैसाळ टेंभू यासारख्या योजनांना एकरी सात हजार रुपये पाणीपट्टी लावली जाते इतर ठिकाणी मात्र ती पंधराशेच्या दरम्यान आहे समान पाणीपट्टीचं धोरण सरकारनं निश्चित करावं असंही पवार यावेळी म्हणाले विडी उद्योगाला धूम्रपान कायद्यातून वगळण्यात यावं या मागणीसाठी आज विडी कामगारांच्या वतीनं सोलापूर इथं रास्ता रोको करण्यात आलं विडी बंडलाच्या वेष्टनावर पंचाहत्तर टक्के आरोग्यास हानिकारक असं चित्र छापणं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं बंधनकारक केलं आहे विडी ओढणं आरोग्यास हानिकारक असल्यानं विडी उद्योग टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे म्हणून या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी जोड बसवन्ना चौक इथून मोर्चा काढत शांती चौक पाणी टाकी इथं रास्ता रोको केला या आंदोलनामुळे शहरात काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली पोलिसांनी आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतलं विडी कामगार आणि मालक संघांना आजपासून दहा दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भाजपानं कोणाला देशप्रेमी किंवा देशद्रोही ठरवू नये अशा शब्दात प्रमुख राज ठाकरे यांनी जेएनयू प्रकरणी भाजपावर टीका केली क्लि आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते ज्यांनी देशद्रोही घोषणा दिल्या असतील त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे मात्र यावरून काँग्रेस आणि भाजपा निव्वळ राजकारण खेळत आहेत असा आरोप ठाकरे यांनी केला मेक इन इंडिया अंतर्गत करार झाल्याचं घोषित होतय पण उद्योग कुठे आहेत करार होणं याचा अर्थ उद्योग येणं असा नाही असं ठाकरे म्हणाले उच्च न्यायालय पोलीस अग्निशमन दल यांनी नकार दिला असतानाही गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम देण्याचा अट्टाहास राज्य सरकारनं का केला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला मेक इन इंडिया म्हणजे नुसता देखावा असून परदेशी उद्योजकांना बोलावण्यापेक्षा देशातले जे उद्योजक वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पदावर आले तेव्हा देशाच्या विकासाबद्दल खूप अपेक्षा होती मात्र गुजरात आणि मुंबई सोडून दुसरा विचारच होत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली नागपूर मेट्रोचा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून आगामी अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य सरकारकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केली नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पहिल्या स्थापना दिनानिमित्त उद्या जनक डॉ ई श्रीधरन नागपुरात येणार असून यावेळी मेट्रोची निर्मिती करणारे आणि त्याचा वापर करणारे अशांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आल्याचंही दीक्षित यांनी सांगितलं महिना पाच हजार रुपये मानधन मिळावं तसंच लोककलावंत पेन्शन योजना लागू व्हावी या आणि इतर अनेक मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोककलावंतांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला प्रसिद्ध लोककलावंत विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात पारंपरिक लोककला सादर करणारे शेकडो कलावंत सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कलावंतांनी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या वाघा मुरळी पोतराज वासुदेव या पारंपरिक लोककलेचं प्रदर्शनही मोर्चकरांनी यावेळी केलं वाचन संस्कृती समाज मनात रुजावी या उद्देशानं राज्यात सध्या अनेक ठिकाणी ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे बुलढाणा इथं मराठी साहित्यिक सदानंद देशमुख यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं ग्रामीण भागात ग्रंथालय वाढवण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं तीन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथपूजनानं झाली त्यानंतर ग्रंथदिंडी काढण्यात आली परभणीतही कालपासून ग्रंथोत्सव सुरू झाला आहे कवी इंद्रजीत भालेराव यांनी ग्रंथोत्सवाचं उद्घाटन केलं तीन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात काव्यसंध्या परिसंवाद श्यामची आई ही एकांकिका यासह भरगच्च कार्यक्रम होणार आहेत नांदेडमध्येही ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून आजचा शेवटचा दिवस आहे गुरु गोविंद सिंग स्टेडियम परिसरात हा ग्रंथोत्सव सुरू आहे वाचनाची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी ग्रंथनिर्मितीशी निगडीत प्रयत्न करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी सुरेश काकाण यांनी केलं वृत्तपत्र क्षेत्रातली सचोटी आणि प्रामाणिकपणा अत्यंत कटाक्षानं पाळत वृत्तपत्र विक्रेत्यापासून एक त्यागी संपादक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करणारे उत्तमराव दगडू यांचं कार्य अलौकिक का आहे असे गौरवद्वार माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे यांनी काढले ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफडे स्मृतिप्रित्यर्थ काल आयोजित सोहळ्यात उत्तमराव दगडू यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी डॉ काब्दे बोलत होते सन्मानचिन्ह आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिव पाटील माजी आमदार गंगाधर पटने माजी आमदार पंडितराव देशमुख सत्कार समिती अध्यक्ष भागीरथ प्रसाद शुक्ल संपादक शंतनू हे मान्यवर उपस्थित होते आरक्षण मिळालं नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये मराठा शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याचं आमदार नितेश राणे यांनी काल लातूर इथं सांगितलं सकल मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षण जागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई करायची असून याला लातूरपासून सुरुवात करत असल्याचंही म्हणाले मराठा आरक्षणाची समस्या ही जुनीच असून ती सोडवण्यासाठीची मुहूर्तमेढ माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी रोवली असल्याची आठवण आमदार अमित देशमुख यांनी करून दिली या मेळाव्याच्या निमित्तानं लातूर शहरातून एक मोटरसायकल रॅली ही आरक्षण समर्थकांनी काढली भाताचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकणपट्ट्यामध्ये वर्षातून दोन वेळा भाताचं पीक घेतलं जातं कर्जत खालापूर उरण माणगाव इंद्रापूर रोहा नागठाणे या भागामध्ये उन्हाळी भात लावण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे रायगड जिल्ह्यातल्या खालापूर कर्जत पेण परिसरात पावसाळ्याबरोबरच उन्हाळी भात शेती केली जाते पावसाळा संपल्यावर या भागातल्या धरणाच्या पाण्यावर ही शेती करण्यात येते शेतकऱ्यांची गरज ओळखून शासनामार्फत आठवड्यातून एकदा कालव्यात पाणी सोडलं जात असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे खालापूर तालुक्यातल्या धरणामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार झाला आहे भाताचे वाफे पेरणी करून सध्या लावणीचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे पुढल्या नव्वद दिवसात हे पीक तयार होण्याची अपेक्षा असल्यानं ही उन्हाळी भातशेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे इतर रोजगार उपलब्ध नसल्यानं या भागातले आदिवासी आणि शेतकरी यांच्यासाठी भातशेती हाच उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे त्यामुळेच पुन्हा दुसऱ्या हंगामातल्या भातशेतीसाठी शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत आता हवामान वृत्त मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडेल तर कोकण आणि विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशातली राष्ट्रपती राजवट उठवण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस केंद्राची ही शिफारस राष्ट्रपतींनी मान्य न करण्याची काँग्रेसची विनंती देशातल्या रस्ते विकासासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची केंद्राची भूमिका नितीन गडकरी यांचं प्रतिपादन मेक इन इंडिया यशस्वीतेत वाहन उद्योगाची भूमिका सर्वाधिक महत्वाची केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांचं मत चलन बाजारात रुपयाच्या दरात गेल्या तीस महिन्यातला निचांक रुपया चोवीस पैशांनी घसरला तर शेअर बाजारातही घसरण सुरूच आणि बीड जिल्ह्यात चारा छावण्या पुन्हा सुरू कराव्या त्या मागणीसाठी शिवसेनेचं रास्ता रोको आंदोलन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर